आपले भारतीय सैनिक जे शहीद होतात त्यांच्यासाठी हा मी पुन्हा दुसरा भाग बनवत आहे. तर लक्षात घ्या, ही रेकॉर्डिंग करण्याचं उद्दिष्ट म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक सैनिक ज्यावेळेस शहीद होतो तर त्यावेळेला त्याच्या कुटुंबावर होणारा जो आघात आहे तो हाय लेवलला असतो. त्याची आपण कल्पना करू शकत नाही की त्यांचा आधारस्तंभ निघून गेलेला असतो. मग त्यावेळेला साधा एखादा फ्लॅट घ्यायचा जरी ठरवलं त्याने तरी त्यांच्याकडे तेवढा निधी उपलब्ध नसतो. मुलांच्या शिक्षणासाठी जर पुढे जर विचार केला तर त्यावेळेला त्यांच्याकडे इतका मुबलक पैसा नसतो की ते करू शकतात. आणि भारत सरकार तरी काय करणार असा एक मोठा प्रश्न पडतो की तेही त्यांना खूप काही सांभाळायचं असतं त्यामुळे तेही मदत करू शकत. ऑलरेडीच भारतावर खूप काही कर्ज आहे तर त्यामुळे ह्या जवानांकडे बघायचं कोणी, लक्षात आलं. पण जर हे असंच जर खच्चीकरण होत राहिलं तर मग त्यांना लढताना हा विचार करून लढण्यापेक्षा जर ते सबळ आणि सशक्त असतील, लक्षात आलं ना, जर त्यांना कुटुंबाची जर चिंता करण्याची वेळच आली नाही तर तुम्हाला माहिती आहे ते काय हाय लेवलला संरक्षण करतील, खूप हाय लेवलला संरक्षण करतील, त्याची कल्पना पण तुम्ही करू शकत नाही. मग ह्यासाठी काही अजून एक युक्त्या, त्या म्हणजे भारतातील जे प्रत्येक मशीनवरती बनणारे जे प्रत्येक प्रॉडक्ट आहे, प्रत्येक प्रॉडक्ट, उदाहरणार्थ साबण म्हणा, कोलगेट म्हणा, औषधं म्हणा किंवा इतर प्लास्टिकची काही खेळणी म्हणा, न्यूजपेपर म्हणा किंवा वेगवेगळे असे जे प्रॉडक्ट, खूप काही प्रॉडक्ट ह्या भारत देशामध्ये सतत सतत बनत असतात. दिवसाला कमीत कमी 1 लाख, 5 लाख, 10 लाख, मग त्या साड्या असो का काही असो, ज्या मशनीवर जेवढ्या बनल्या जातात त्या सर्व भारतातल्या सर्व मशनींवरती जेवढे प्रॉडक्ट बनले जातात त्याची कॉस्ट 10 रुपयापासून 100 रुपयापासून की जे काय असेल ते, त्या प्रत्येक पार्टवरती फक्त 1 पैसा, लक्षात आलं ना, 1 पैसा, 1 प्रॉडक्ट. आता एक न्यूजपेपर बाहेर आला त्याची प्राईज आपण आहे 4 रुपये, 5 रुपये, 3 रुपये जे काय असेल, त्या प्रत्येक न्यूजपेपर मागे जर 1 पैसा जर आपण सैनिकांसाठी ठेवला, एक फक्त 1 पैसा, तर तुम्हाला माहिती आहे की एका न्यूजपेपरचे जवळजवळ 5 लाख, 50 लाख प्रति निघतात. तर त्यातून जो 1 पैशाप्रमाणे जर दिवसाला जर आपण जर बघितलं तर तो खूप पैसा जमा होऊ शकतो, खूप पैसा. एकदम साध्या युक्त्या द्या, एकदम साध्या युक्त्या. आणि न्यूजपेपरवाल्यांना जर सांगितलं की सैनिकांसाठी तुम्हाला फक्त 1 पैसा द्यायचा आहे एका पेपरमागे तर ते नाही कशाला म्हणतील, लक्षात आलं. कुठचे जे प्रॉडक्ट काढणार रामदेव बाबांचे जे सर्व ज्या प्रॉडक्ट आहेत त्यांना सांगितलं की 1 पैसा सैनिकांसाठी, तेही हसत देतील, कोण नाही म्हणणार नाही तुम्हाला. भारत सरकारने जर हा एक सैनिकांसाठी जर उपक्रम जर राबवला तर मला असं वाटतं जेवढ्या मशनरी त्यांना फक्त 1 पैसा, जास्त नाही, आपले सैनिक आपलं संरक्षण करतायत त्यांच्यासाठी जर तुम्ही 1 पैसा दिला तर काय वाईट आहे एका प्रॉडक्टमागे. तुम्हाला जेवढं कमवायचं तेवढं कमवा, पण 1 पैसा हक्काने, लक्षात आलं ना, नो भीक. तर त्यामुळे काय माहिती आहे की खूप काही पैसा सैनिकांसाठी जमा होत राहील, लक्षात आलं ना. हा लाईफ टाईम जमा होणारा पैसा आहे की तो किती होईल काय होईल ते कॅल्क्युलेशन करणारे जे CA असतात किंवा अर्थशास्त्रज्ञ असतात त्यांना चांगलं समजेल मी काय म्हणतो आहे ते. तर त्यावेळेला ह्या भारतातून जेवढं काही प्रॉडक्ट निघेल त्या सर्वांमधून 1-1 पैसा म्हटला तर खूप काही निधी सहज सैनिकांसाठी उभा राहू शकतो. तसं नोकरी करणारे म्हणजे वेगवेगळ्या युक्त्या, नोकरी करणारे प्रत्येक नोकरी करणारा जो व्यक्ती आहे मग तो 5,000 पगार घेऊ देत, 10,000 पगार घेऊ देत, 1,00,000 पगार घेऊ देत का 1,00,00,000 पगार घेऊ देत, पण प्रत्येक जर कामगारांनी असं ठरवलं की माझ्या देशाच्या हितासाठी मी दिवसाला 1 रुपया देणार, माझ्या सैनिकासाठी मी 1 रुपया दिवसाला देणार, म्हणजे 30 रुपये तो महिन्याच्या पगारातून ज्यावेळेला तो 6,000 ते 7,000 रुपये घेत असेल किंवा 10,000 घेत असेल, 1,00,000 रुपये घेत असेल, 2,00,000, जर त्यांनी जर ठरवलं की मी माझ्या सैनिकासाठी, त्यासमोर जर एक फॉर्म आला की अमुक अमुक दिवसाला 1 रुपये भर, तो काय नाही म्हणेल, नाही म्हणणारच नाही. तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जर त्यांनी जर असा 1 रुपया जर माझ्या कष्टाच्या कमाईतला मी माझ्या सैनिकासाठी जर 1 रुपया दिला, माझ्या बांधवांसाठी मी 1 रुपया दिला, तर त्याला कधी अभिमान वाटेल? मग काही लोकं बोलतील मी 10 रुपये देईन चालेल, काही लोकं बोलतील मी महिन्याला 1,000 रुपये देईन चालेल. तर अशा पद्धतीमध्ये जर तो निधी जर उभा केला मग जेवढे काम करणारी जी व्यक्ती आहेत
त्यांच्यासमोर जर हा भारत सरकारचा जर फॉर्म गेला, मग त्यासाठी काय तुम्हाला गंमत सांगतो की कितीतरी निधी उभा राहील त्याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. लक्षात आलं ना, चांगले चांगले हत्यार पण येतील. म्हणून ह्यासाठी स्पेशल सैनिकांची बँक पाहिजे की त्या बँकेमध्ये तो पैसा जमा होईल. आज बऱ्याच संस्था मी बघितले आहेत, बऱ्याच संस्था काय करतात की लाईफ टाईम लोकांना, भक्तांना लाईफ टाईम फॉर्म भरून घेतात की महिन्याला मी 500 रुपये देईन, 1000 रुपये देईन, 2000 देईन, 5000 देईन, जे काय असेल ते 100 रुपये देईन महिन्याला. मग हेच जर सैनिकांसाठी जर उपयुक्त आणले, हीच जर युक्ती, तर काय वाईट आहे? सैनिक जर आपला जर टिकायला पाहिजे, लक्षात आलं ना, तर ही हा गोष्टी जर केल्या तरी खूप झाल्या. किंवा दुसरी गोष्ट, अजून खूप काही युक्त्या आहेत याच्यातून. आणि प्रत्येक भारतातील प्रत्येक जे घर आहे, लक्षात आलं ना, प्रत्येक घर ज्या वेळेला ते जेव्हा बनेल, ज्या वेळेला बिल्डर एखादे बिल्डिंग बनवेल, ते काही असू देत, 20 जर फ्लॅट बनवले त्यांनी, समजा एका बिल्डिंगमध्ये जर 20 फ्लॅट आहेत, तर 20 फ्लॅट मागे जर 100 रुपये जर सैनिकांना जर त्यांनी सहखुशीने, लक्षात आलं, जर दिले तर किती जातील? 2000 रुपये. काय दुःख आहे त्याला 2000 रुपये द्यायला? माझं मत आहे तर काहीच नाही दुःख त्याला, लक्षात आलं ना. कारण जिथे मुंबईसारख्या ठिकाणी करोडो रुपयाची फ्लॅटची प्राईज असते, त्याच्याही पलीकडे खूप आहेत, पण मी कमीत कमी मीडियम साईजमध्ये सांगितले, करोडो रुपयाची फ्लॅटमध्ये त्याला जर 100 रुपये द्यायला सांगितलं तर बिल्डर हसत हसत देईल. असेच तरी मंदिराला खूप दान दिलं जातं तर ते असेच देतील, लक्षात आलं ना. असे संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या बिल्डिंगी बांधल्या जातील, जेवढी घरं उभी केली जातील, त्या प्रत्येक घरामागे जर 100 रुपये जर टॅक्स ठेवला गेला फक्त सैनिकांसाठी, आणि हे सैनिक बँकेतूनच, तर तुम्हाला माहिती आहे किती निधी उभा राहील? खूप निधी उभा राहील, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, इतका निधी उभा राहील. भारतातील प्रत्येक मंदिरातील दानपेटी, जेवढी जेवढ्या मंदिरं असतील, जेवढी मंदिरं भारतातली, ते खूप खूप पैसा जमा होतो. हे सर्व मंदिरातील दानपेटीपैकी जर 2% रक्कम जर सैनिकांसाठी जर खर्च केली, तर मला असं वाटत नाही की कुठचं मंदिर किंवा कुठचं ट्रस्ट त्यासाठी नकार देईन. कारण हा भारतीय लोकांचा पैसा आहे, तो सैनिकासाठी दिला तर काय वाईट आहे? लक्षात आलं ना, कोणाला तो साठवून काय करायचं आहे? ज्या देवताची पूजा करता त्या देवताला देणार आहात तुम्ही, बरोबर ना? कुठच्याही देवताची जी मंदिरं असतात, मग ते कृष्णाचं असो, विठ्ठलाचं असो, साईबाबाचं असो, तिरुपतीचं असो, गणपतीचं असो, का कुठचंही मंदिर असो, कुठचाही देवतानी तो तुम्ही जमा केलेला जो पैसा आहे, त्या ट्रस्टनी जमा केलेला पैसा, तो त्यांनी खालाय का स्वतः? 1 रुपया तरी खालाय का त्या देवतानी? नाही. जर तो देवता जर तिथे हजर असता आणि जर त्याला जर भारत सरकारने सांगितलं की तुमचा जो खजान्यातला जो पैसा आहे तो 2% आम्हाला सैनिकांसाठी संरक्षणासाठी पाहिजे, तर तो देवता काही नाही म्हणेल? लक्षात आलं. जर अशा पद्धतीमध्ये फक्त 2% जर रक्कम, कारण ही लोकांनी दिलेली आहे, त्यांनी कमवलेली नाही आहे, पुन्हा सांगतो, कुठच्याही मंदिराने तो पैसा कमवलेला नाही आहे, हा भारतातल्या लोकांनी श्रद्धेने भक्तिभावाने दिलेला पैसा आहे. तो भक्तिभावाने तेवढ्याच श्रद्धेने, तेवढ्याच प्रेमाने, जेवढा माझा भक्त देतो तेवढ्याच प्रेमाने जर त्या मंदिरातलं 2% जर रक्कम तुम्ही सहखुशीने जर ह्या सैनिकांना जर डोनेट केलं तर काय बिघडणार आहे? कारण त्या सैनिकही तुमचंही रक्षण करतात, तुमच्या मंदिराचंही रक्षण करतात, एवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मंदिरावरती जर बॉम्ब पडला तर डोनेशन मिळेल? भक्तांनाच जर अतिरेक्यांनी गोळ्या घालायची सुरुवात केली तर डोनेशन मिळेल? म्हणून ते संरक्षण करतात तुमचं, म्हणून तुमची मंदिरं पण सुरक्षित आहेत. मग त्या सुरक्षितेसाठी जर 2% रक्कम, म्हणजे काहीच नाही, लक्षात आलं, काहीच नाही आहे. जर एखाद्या भक्ताने जर 100 रुपये दिले तर 2 रुपये सैनिकांसाठी काढायला काय वाईट आहे? माझं मत आहे काहीच संकोच नसावा. तर अशा पद्धतीमध्ये जरी तुम्ही हे केलं तरी देखील, हे माझं मत भारत सरकारला आहे की अशा पद्धतीमध्ये जर सैनिकांना थोडंसं जर सूट देण्याचा प्रयत्न केला, तर माझं मत आहे की हा जर कायदा असा जर पास केला गेला तर खूप काही बदल होऊ शकतो, भारताचा चेहरा मोहरा बदलू शकतो. लक्षात आलं ना, आज जे सैनिक रडत रडत जे आहेत,
लक्षात आलं ना, ते हसत हसत मस्तपैकी युद्ध करतील, हसत हसत सर्वांना हे करतील. मग त्यामुळे काय, नागरिक जर सैनिकांचा विचार करायला लागले तर सैनिक नागरिकांचा विचार करतील. मला असं वाटत नाही की कधी कुठचा सैनिकांना प्रॉब्लेम येईल, लक्षात आलं, आणि कुठचा नागरिक रडेल की सैनिक असं का करतात म्हणून. खूप सशक्त होतील. हा जगातला सर्वात पहिला राष्ट्र असेल, असं पहिलं राष्ट्र असेल की जे सैनिकांसाठी स्वतःहून पुढे येते. आजपर्यंत देवाधर्मासाठी खूप काही लोक पुढे येतात, पक्षांसाठी खूप मोर्चे काढले जातात. लक्षात आलं, एक दिवस संपूर्ण या जगाला आदर्श होईल की भारतातला प्रत्येक नागरिक सैनिकांचा विचार करतो आहे. आणि अभिमानाने सांगू शकतो की आमचा भारत महान होता, राहणार आणि तसाच पुढे प्रगती करणार. लक्षात आलं, अभिमानाने सांगू. जय हिंद, जय भारत.